मी सर्वप्रथम त्या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी मनापासून जे आभार मानते की प्रथम असा हा महायुतीचा आपला मेळावा आपल्या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आज यशस्वीरित्या आयोजित झाला. या मेळाव्याचं आयोजन करत असताना आजच्याच एकाच दिवशी राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या तिन्ही मुख्य पक्षांचे आणि त्याचबरोबर आपल्या घटक पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात यावे अशी सूचना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा त्याचबरोबर तिन्ही पक्षाचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष यांच्याकडून घेण्यात आल्या. आणि त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली की त्यांचे मेळाव्याची मुख्य पण मगाशीच प्रास्ताविक करत असताना जसं भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी उपस्थित केलं की आज मेळावा आयोजित करत असताना हा प्रथम असल्यामुळे आपल्या सर्व प्रमुख पदाधिकारी जे आहेत म्हणजे आपले फ्रॉन्टलचे अध्यक्ष असतील, पॅरेंटोळीचे अध्यक्ष असतील यांनाच आमंत्रित करून आपल्या महायुती सरकारची त्याचबरोबर आपल्या महायुतीची भूमिका ही पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं राहील आणि आपल्याला एकत्रित पद्धतीनं येणाऱ्या निवडणुकाला सामोरं कसं जायचंय ही भूमिका आपल्याला मांडण्याच्या दृष्टिकोनातून हे मेळावे आयोजित करण्यात आले. आणि म्हणूनच हा पहिला मेळावा आयोजित करत असताना कदाचित अनेकांना असं वाटत असेल की महायुतीचा मेळावा इतका छोट्या ठिकाणी कसा, पण आमदार मोदींनी या ठिकाणी सुरुवातीला म्हटलं की त्यांचा अंदाज चुकला. अंदाज ज्या वेळेला अशा पद्धतीने चुकतात त्यावेळेला चांगलं असतं, म्हणजे आपण ठेवलेल्या खुर्च्यांपेक्षा ज्यावेळेला प्रतिसाद जास्त मिळतो त्यावेळेला निश्चितपणाने आपलंच सरकार हे पुढे येणार आहे याची खात्री त्याने आपल्या सामान्यातला सामान्य कार्यकर्ता सुद्धा ज्या वेळेला आपल्या नेत्यांना पाठबळ देण्यासाठी येत असतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पुढच्या लोकसभेच्या निवडणुका आपल्याला लढवायच्या आहेत त्याच्यामध्ये कितीही कुणी काही वंदना केल्या तरीही महायुतीचे सगळे उमेदवार हे त्या ठिकाणी निवडून येणार ते अधोरेखित या मेळाव्याच्या निमित्ताने होत असतात. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका 5-6 महिन्यांपूर्वी घेतली, म्हणजे जिल्हाध्यक्षांनी बऱ्याचशा गोष्टींचा या ठिकाणी उलगडा केला. खरं तर त्यांचं भाषण झाल्यानंतर मला एक मिनिटं वाटलं की मी बोलण्याची गरज आहे का, कारण जिल्हाध्यक्ष ज्यावेळेला इतकी ठोस भूमिका मांडतात त्यावेळेला बाहेरून प्रतिनिधित्व येऊन बोलण्याची काही गरज लागत नसते. मला ते म्हणले आपण तिन्ही जिल्ह्यातलो पालकत्व घ्या, मी म्हटलं मी रायगडमध्ये आणि रायगडमध्ये चांगल्या पद्धतीने काम करते ते राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण काम करत असताना खऱ्या अर्थानं ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादांच्या नेतृत्वाखाली ही भूमिका घेतली आणि महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो त्यावेळेला आदरणीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत आपण बघितलं 9-10 वर्षाच्या या कालावधीमध्ये देशाला पुढे नेण्याचं काम आणि जगाच्या पाठीवर सर्वात उत्कृष्ट म्हणून देश जर विकसित होत असेल तर तो मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विकसित होत आहे आणि म्हणून आपल्या सर्वांनी एकत्रितपणाने त्यांना साथ दिली पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी. एका बाजूला ही भूमिका घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा याच्याशी कुठं कुठंतरी आपण तडजोड करतोय का, तर नाही. अजितदादांनी पहिल्यांदाच ज्या वेळेला ही भूमिका घेतली त्यावेळेला देशाचे नेते मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील यांच्या सोबत ज्या वेळेला त्यांची पहिली बैठक झाली त्याच वेळेला ही भूमिका आम्ही स्पष्ट केली की सर्व धर्म समभाव ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही कायम ठेवून विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी या महायुतीमध्ये सहभागी होत असताना आदरणीय मोदी साहेबांचे हात आम्ही अधिकाधिक बळकट करण्याचा प्रयत्न करणार. एका बाजूला आपण बघितलं 2 दिवसापूर्वीच अटल सेतूचं उद्घाटन झालं. 22 किलोमीटरचा असणारा हा सेतू देशात पहिल्या क्रमांकावरचा आहे, म्हणजे आज सर्वात उत्कृष्ट जर सेतू कुठं उपलब्ध असेल तर तो आपल्या मुंबई आणि रायगडच्या कोकणाला जोडणारा आहे आणि हे मोदी साहेबांचं नेतृत्व असणार. आज मी वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचल्या की आधीच्या कुठल्या तरी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली संकल्पना ठेवली होती, स्वप्न पाहिलं होतं. स्वप्न पाहणं वेगळं असतं पण ते प्रत्यक्षात उतरवण्याची धमक सुद्धा लागते आणि ती या महायुतीच्या सरकारमध्ये निश्चितपणाने आहे. आणि म्हणूनच काल परवाच्या झालेल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते अनेक विकास कामांची, कोट्यावधी विकास कामांची त्या ठिकाणी भूमिपूजन झाली. एका बाजूला आपण सर्वच जण आपल्या संघटनेचं काम करत असताना कुठे ना कुठेतरी स्थानिक पातळीवर
आपण जर साधारणपणे बघितलं तर कोकणाला सर्वात जास्ती जर विकासाकडे कुठलं क्षेत्र नेऊ शकतं तर ते पर्यटन क्षेत्र नेऊ शकतं. पर्यटनाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असताना एक छोटंसंच मी या निमित्ताने आपल्याला उदाहरण देते, कारण आपल्याला राणेसाहेबांचं आणि केसरकर साहेबांचं सुद्धा मनोगत ऐकायचं आहे. काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपचा एक व्हिडिओ फक्त मोदी साहेबांनी घातला. काही भाषण नाही, काही नाही भाषण नाही, काही फक्त तिथे ते गेले आणि तो 5 मिनिटाचा व्हिडिओ. त्या 5 मिनिटाच्या व्हिडिओने मालदीव्स जे सर्वात उत्कृष्ट पर्यटनचं स्थळ ओळखलं जायचं, इथल्या सगळ्या बुकिंग कॅन्सल झाल्या आणि लक्षद्वीपला सर्वात जास्त पर्यटन. किती लोकप्रियता असेल आपल्या देशाच्या नेतृत्वाची याचे छोटस उदाहरण आपल्याला त्या निमित्ताने पाहायला मिळालं. आज ज्या वेळेला ते विदेशामध्ये जातात त्यावेळेला त्यांना मिळणारा मान हा फक्त त्यांच्यापुरता मर्यादित नसतो तर आपल्या देशाला मिळणारा तो मान असतो, आणि म्हणून त्यांचे हात अधिकाधिक बळकट करणं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सगळ्यांनी करणे गरजेचं. आज माझ्या माता भगिनी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. एका बाजूला ज्या वेळेला आपण या सगळ्या गोष्टी म्हणतो त्यावेळेला त्याच्यातली 50% जबाबदारी आपली आहे. आज महिला संघटना असतील, आपल्या महायुतीतल्या सर्व महिला पदाधिकारी असतील, आपण सगळ्यांनी एक भूमिका घेतली पाहिजे की आपल्या महायुतीच्या सरकारच्या ज्या योजना आहेत केंद्र शासनाच्या असतील राज्य शासनाच्या असतील या अधिकाधिक महिलांपर्यंत आपल्याला पोहोचवायच्या आहेत. आज 50% आरक्षणाच्या माध्यमातून आपण पदावर तर असतो पण त्याचबरोबर 50%पेक्षा अधिक मतं ही आपल्या महायुतीच्या सरकारच्या वाट्याला कशी येतील हा प्रयत्न खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी करणे गरजेचं आहे. लेक लाडकी योजना असेल, मुख्यमंत्री सशक्तीकरण महिला सशक्तीकरण अभियान असेल, असे अनेक उपक्रम आपण योजना राबवत आहोत. तुमच्या माध्यमातून जर त्या महिलांपर्यंत पोहोचवता आल्या तर निश्चितपणे नवीन मतदार सुद्धा आपल्याला त्या निमित्ताने जोडता येऊ शकतात. तेव्हा आपण पुढच्या कालावधीमध्ये महिला संघटनांनी अधिकाधिक आदरणीय मोदी साहेबांचा प्रचार प्रसार महायुतीच्या सरकारचा राज्य सरकारचा प्रसार कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. माझी यापुढे तर विनंती राहील आणि मी वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भात मी विनंती करणार आहे की पुढच्या कालावधीमध्ये एकत्रितरित्या आपल्याला कार्यक्रम देऊन ते विकासात्मक मुद्द्यांवर आपण लोकांपर्यंत कसे पोहोचू शकू यासाठीचे उपक्रम सुद्धा जर आपण सगळ्यांनी मिळून केले तर अधिकाधिक आपण आपल्या योजना पोहोचवू शकू, त्याचबरोबर लाभार्थ्यांची संख्या वाढवू शकू. एकदा आपण लाभार्थ्यांची संख्या वाढवली की आपोआपच मतदार म्हणून ते निश्चितपणे आपल्याशी जोडले जातात आणि म्हणून या संदर्भातलं काम आपण पुढच्या कालावधीमध्ये करणं हे गरजेचं आहे. आज महिला व बाल विकास मंत्री म्हणून मी माझ्या विभागाची अनेक प्रश्न सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाने सोडवण्याचा प्रयत्न करते. अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, यांचेही अनेक प्रश्न आपण सोडवलेले आहेत. पुढच्या कालावधीमध्ये आपण त्यांची पेन्शन योजना असेल त्यांना स्मार्टफोन आपण त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने देणार आहोत. त्यामुळे विविध प्रश्न त्यांचे सोडवत असताना काही वेळेला काही अपेक्षा या वाढलेल्या असतात, पण अपेक्षा कुठलीही संघटना किंवा कुठलाही घटक केव्हा करतं ज्या वेळेला त्यांना माहिती असतं की हे सरकार आपली अपेक्षा पूर्ण करेल. त्यामुळे महायुतीचं सरकार हे निश्चितपणे प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका घेऊन पुढच्या कालावधीमध्ये काम करण्याचा मानस ठेवत आहे, पण त्याचबरोबर कार्यकर्ते म्हणून आपल्या सर्वांची जोड द्यायला मिळणं हे नक्कीच गरजेचं आहे. आणि आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून जसं मगासपासून या ठिकाणी उल्लेख होतोय एक संकल्प आपण करूया की अधिकाधिक आपले ठरतात. मी तर म्हणेन आपण 45च का म्हणतो, ज्या वेळेला आपण 48 हे उद्दिष्ट ठेवू त्याच वेळेला खऱ्या अर्थाने 100% जी आपण नेहमीच ज्याची भूमिका किंवा ज्याचा आपण मानस ठेवत असतो ती त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे सर्वच्या सर्वच खासदार हे आपल्या त्या निमित्ताने निवडून आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक लागेल जेव्हा तेव्हा उमेदवार श्रेष्ठी ठरवतील जेव्हा तेव्हा निकाल लागेल त्यावेळेला मोदी साहेबांनीही त्या ठिकाणी वाटलं पाहिजे की सर्वात जास्त यश हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून महाराष्ट्रातून त्या ठिकाणी महायुतीला मिळालं असे उदाहरण त्यांच्या समोर त्या ठिकाणी गेलं पाहिजे. मी पुन्हा एकदा जमलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांना सर्वच कार्यकर्त्यांना या ठिकाणी मनापासून जे आभार मानते की आजचा मेळावा आपण आयोजित केला त्या निमित्ताने महायुतीचं वातावरण कसं आहे याचे छोटस उदाहरण या मेळाव्याच्या माध्यमातून मी छोटस यासाठी म्हणते कारण आता हे मेळावे सुरूच राहणार आहेत आणि भव्य मेळावे पुढे होत असताना ते वातावरण तर सगळेच बघतील, पण आज अतिशय अल्प कालावधीत सुद्धा आपण एकत्रितपणाने काम करू शकतो अशा पद्धतीचे मेळावे आयोजित करू शकतो या
सगळ्यांनी त्या निमित्ताने पाहिलेलं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा त्यांचे ऋण व्यक्त करून त्यांना शुभेच्छा देते. पुढच्या येणाऱ्या आपल्या सर्व उपक्रमांसाठी आणि कार्यक्रमासाठी आणि धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.